स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत प्रभाग क्रमांक 2 चे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या वतीने मित्रनगर परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली. मित्रनगर येथील हनुमान मंदिरात मारुतीची पूजा करून या तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. या तिरंगा रॅलीस जोडभावीपेठचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी राऊत, डॉक्टर किरण देशमुख, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, मंडल अध्यक्ष सुधाकर नराल, प्राध्यापक नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे, धोंडप्पा वग्गे, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, साईप्रसाद पाटील, माजी परिवहन सदस्य बाळासाहेब अळसंदे, संतोष बंडगर आदी उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आणि वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत या तिरंगा रॅलीस सुरुवात झाली. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शिळगी प्रभाग क्रमांक 2 च्या वतीने या ठिकाणचे सर्व नागरिक, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, तसेच या भागातले सर्व देशावर प्रेम करणारे नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलं. अतिशय अल्प असं काळात या ठिकाणी निरोप केल्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण आलात, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि आज जे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक घरावर तिरंगा असलं पाहिजे, आज बऱ्याच लोकांनी तिरंगा लावलेला आहे. जरी कोणी राहिले असतील तर आम्ही विनंती करतो की सर्वांनी आवाहन करावं की प्रत्येकाच्या घरावर तिरंगा असायला पाहिजे, कारण हा कुठला जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा झेंडा नाही आहे, हे आपल्या मातृभूमीचं एक प्रतीक असा तिरंगा आहे. आणि यात कुणालाही काही अडचण येऊ नये त्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की आपण इथून प्रत्येकाने आपापल्या घरापाशी गेल्यावर प्रत्येकाने बघावं की प्रत्येकाने तिरंगा लावलेला आहे का नाही, आणि जर लावले नसतील तर आपण त्यांना विनंती आणि आवाहन करावं की प्रत्येकाने या ठिकाणी देशाच्या अमृत महोत्सवाच्या प्रतीक म्हणून प्रत्येकाने तिरंगा आपल्या घरावर लावावा. तिरंगा ध्वज घेतलेले तरुण आणि जल्लोषपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या तिरंगा रॅलीत श्रीपाद घोडके, गुड्डू निर्मळ, धरीराज रमण शेट्टी, महेश जवळकोटे, सागर माने, सचिन लड्डा, अमित कांबळे, प्रशांत गायकवाड यांच्यासह मित्रनगर शिवाजी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.